विद्यार्थी मित्रांनो, मी आहे अर्जुन हरिश्चंद्रे. यू आर वॉचिंग युअर फेवरेट यूट्यूब चॅनल हरिश्चंद्रे इज मॅजिक ऑफ इंग्लिश. तर विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत नियर अबाउट मी तुमच्याशी जवळजवळ 100+ व्हिडिओ या ठिकाणी शेअर केलेले आहे. हाऊ टू स्पीक इंग्लिश इन इझी वे, आपलं इंग्लिश या ठिकाणी आपण कसं इझी वे या ठिकाणी स्पीक करू शकतो, तर निश्चित त्याचा तुम्हाला फायदा झाला असेल. तर नेमकं त्याचा फायदा किती झाला आहे तो आपण आज एका डायलॉगमधून या ठिकाणी पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो शेवटपर्यंत पहा. सपोज आपल्याला माहिती आहे का, आपण या ठिकाणी आपल्या कामानिमित्त वेगवेगळ्या शहरांमध्ये फिरत असतो आणि बऱ्याच वेळेस आपल्याला नवीन ठिकाणी गेल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो एखाद्या ठिकाणी जिथं जायचं असतं त्याचा ॲड्रेस आपल्याला फक्त माहीत असतो, पण हाऊ टू गो, नेमकं जायचं आहे कसं, फक्त आपल्याकडे ॲड्रेस असतो पण जायचं आहे कसं या ठिकाणी आपल्याला माहीत नसतं. त्यावेळेस आपण काय करत असतो, कोणाला तरी आपण तो ॲड्रेस काय करत असतो विचारत असतो त्याच्या आसपास जाऊन, आणि त्यावेळेस हाऊ टू कम्युनिकेट विथ ऑदर्स, नेमकं रस्त्यावरती या ठिकाणी जो भेटणारा व्यक्ती त्याला आपण पासरबाय म्हणतो इंग्लिशमध्ये, का जो वाटसरू आहे रस्त्याने चाललेला व्यक्ती त्याला आपण या ठिकाणी काय करत असतो, एखादा ॲड्रेस विचारत असतो. तर पाहूया आपण या ठिकाणी हाऊ टू टॉक विथ स्ट्रेंजर, तर आपण त्या व्यक्तीशी कसं बोलायचं. एक मी तुमच्या समोर म्हणजे त्या हाऊ टू टॉक एक बोलायचं कसं त्याचा एक आपण एक एक्झाम्पल या ठिकाणी पाहणार आहोत. तर पाहूया, तुम्ही नवीन आहात, तुम्हाला पोस्ट ऑफिसमध्ये जायचं आहे, रस्त्यामध्ये पासरबाय भेटलेला आहे असं इमॅजिन करा, आणि आता आपण काय करतोय ॲड्रेस विचारतोय. तर सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो कोण बोलवलं आपल्याला माहिती आहे का, येऊ म्हणजे आपल्याला बोलावं लागणार किंवा तुम्हाला बोलावं लागणार. सुरुवात कशी करायची हे खूप महत्त्वाचं आहे, कारण विद्यार्थी मित्रांनो ज्यावेळेस आपण या ठिकाणी समोरच्या व्यक्तीबरोबर या ठिकाणी बोलत असतो, डायलॉग करत असतो, इंग्लिशमध्ये या ठिकाणी आपल्याला बोलायचं असतं, त्यावेळेस गुड मॅनर्स फॉलो करणं या ठिकाणी खूप गरजेचे आहे. कारण गुड मॅनर्स इज कॉल्ड द सोल ऑफ डायलॉग. तर हे गुड मॅनर्स विद्यार्थी मित्रांनो मी याआधी याच्यावरती जवळजवळ मला वाटतं 1-3 व्हिडिओ तुमच्याशी शेअर केलेले आहेत, ते गुड मॅनर्स तुम्ही पाहून घ्या, कारण ते गुड मॅनर्स आपल्याला स्पीकिंग इंग्लिशमध्ये निश्चितच या ठिकाणी खूप महत्त्वाची भूमिका बजावत असतात. तर पाहूया विद्यार्थी मित्रांनो त्यासाठी हा व्हिडिओ आता शेवटपर्यंत तुम्हाला पाहणं गरजेचं आहे. तर सर्वप्रथम या ठिकाणी तुम्ही काय बोलाल, कारण काम आपलं आहे आपल्याला बोलणं आहे, आणि आपल्याला माहिती आहे सुरुवात आपण करू शकतो एक्सक्यूज मी सर, माफ करा सर. ज्यावेळेस आपण एखाद्या व्यक्तीला अनोळखी व्यक्ती आहे तिला आपल्याला काहीतरी विचारायचं आहे त्यावेळेस आपण एक्सक्यूज मी सर याने सुरुवात करणं गरजेचं असतं. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पासर बाय जो असेल तो काय म्हणेल पा, इमॅजिन करायचं, यस मी आपली काय मदत करू शकतो किंवा कशी मदत करू शकतो, यस हाऊ कॅन आय हेल्प यू, मी आपली कशी मदत करू शकतो, शकतो म्हटल्यानंतर कॅनचा पॅटर्न आहे विद्यार्थी मित्रांनो, का हाऊ कॅन आय हेल्प यू. आता येऊ तुम्ही काय बोलावलं माहितीये विद्यार्थी मित्रांनो, मग तुम्हाला काय बोलायचंय, का सर मी ह्या शहरामध्ये नवीन आहे असंच बोलतो ना आपण, म्हणजे मग आपल्याला काय बोलायचं ते आपल्याला बोलता आलं पाहिजे. सर मी ह्या शहरामध्ये नवीन आहे, ओके सर मी या शहरामध्ये नवीन आहे, आय एम म्हणजे रॅमिजाचा पॅटर्न आहे, आय एम अ काय आहे स्ट्रेंजर, इन द सिटी किंवा या शहरामध्ये, इन दिस सिटी म्हणू शकतो आपण, इन दिस सिटी. आता पासर बाय काय म्हणून विद्यार्थी मित्रांनो इमेजिन करायचं, ओ आय सी असं होय, पा खूप महत्वाचं वर्ड आहे ओ आय सी, गुड मॅनर्सचं वर्ड आहे आपण बोलतो ना, हां हां असं का, तर ओ आय सी. मग पुन्हा आता आपल्याला बोलायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, कारण ओ आय सी हा वर्ड खूप महत्वाचा, आपल्या डायलॉग एक्सचेंज करण्यासाठी त्याची खूप हेल्प होत असते स्पीकिंग इंग्लिशमध्ये डायलॉग करताना. आता तुम्ही या ठिकाणी काय म्हणाल, येऊ सर, ओ आय सी सर, कृपया करून मला पोस्ट ऑफिसमध्ये कसं जायचं
मला सांगू शकता का? मग तुम्ही काय म्हणू शकता? म्हणजे सर कॅन यू प्लीज, सॉरी कॅन यू प्लीज, कॅन यू प्लीज टेल मी द वे, टेल मी द वे टू द पोस्ट ऑफिस. कृपया करून या ठिकाणी पोस्ट ऑफिस मध्ये कसं जायचं तुम्ही मला सांगू शकता का? म्हणजे खूप महत्वाचं वर्ड आहे कॅन यू प्लीज. ह्या वर्डचा अशा मॅनरचा आपल्याला या ठिकाणी उपयोग करणं खूप गरजेचं आहे. का आपण असं नाही म्हणू शकत सर टेल मी द वे टू द पोस्ट ऑफिस, म्हणजे थोडक्यात विद्यार्थी मित्रांच्या समोरच्याला ती आज्ञा केल्यासारखी होते. म्हणून ज्यावेळेस आपल्याला या ठिकाणी नम्रतेने बोलायचे त्यावेळेस आपल्याला कुठल्याही त्या इम्पॅरेटिव्ह सेंटेन्स असं त्याच्यापूर्वी आपल्याला, कारण हे विवरणे हे वाक्य आहे टेल मी द वे टू द पोस्ट ऑफिस, त्यापूर्वी मी यूज केलं कॅन यू प्लीज. तर हा विद्यार्थी मित्रांनो म्हणजे हा जो कॅन यू प्लीज आपल्याला वेळोवेळी या ठिकाणी वापरणं खूप गरजेचं आहे, कारण आपण समोरच्याची हेल्प मागतो आहे. तर पहा कॅन यू प्लीज टेल मी टू द पोस्ट ऑफिस, तर कोण बोलणार विद्यार्थी मित्रांनो? पासर आहे. ठीक आहे ओके, पासर बाय का? ओके ठीक आहे, माझ्याकडे पहा. आपण म्हणतो ना इकडे पहा, सरळ जा, मग आपण ऍड्रेस सांगतो सर, टर्न द राईट साईड लेफ्ट साईड ठीक नाही. तर मग आपण ओके लेट मी सी, माझ्याकडे पहा म्हणलं, लेट मी सी, गो स्ट्रेट अँड देन, म्हणजे काय करा सरळ जा, त्यानंतर काय करा लेफ्ट साइडला काय घ्या टर्न घ्या, गो स्ट्रेट अँड टर्न द लेफ्ट साइड. ठीक आहे, त्याचा ऍड्रेस या ठिकाणी सांगण्या ठिकाणी सुरूच राहणार आहे. पण विद्यार्थी मित्रांनो एखाद्या व्यक्तीच्या तोंडून खूप मोठा डायलॉग होता होता कामा नाही. मी मगाशीच तुम्हाला बोललोय आपल्याला डायलॉग या ठिकाणी एक्सटेंड करताना ओ आय सी ची ह्या ठिकाणी मदत होणार आहे. तर ठीक आहे, तो ऍड्रेस सांगतो आहे मध्येच आपण ह्या ठिकाणी पहा, बऱ्याच वेळेस आपण तो ऍड्रेस वाचतोय. हा हा जे करतोय ना तेच आपल्याला ह्या ठिकाणी इथं दाखवणे. तर मग त्याला आपण काय म्हणतो, त्याचा ऍड्रेस सांगणं या ठिकाणी सुरू आहे. परंतु लगेच आपण मध्ये काय म्हणायचं विद्यार्थी ओ आय सी, म्हणजे त्याचा ऍड्रेस सांगणं सुरू आहे. लेट मी सी, गो स्ट्रेट अँड टर्न द लेफ्ट साईड, तो कंटिन्यू आहे पुढे. पण मग आपण लगेच काय म्हणतो ओ आय सी असं होय. हा त्याच्यानंतर पुढे पासर बाय बोलतो आहे, त्याचा ऍड्रेस या ठिकाणी सांगणं कंटिन्यू सुरू आहे. त्यानंतर देन यू कॅन, सपोज आता देन त्यानंतर तुम्हाला यू कॅन सी दिअर द रॉकी थिएटर, देन यू कॅन सी एखादा लँडमार्क सांगू शकता, देन यू कॅन सी दिअर रॉकी थिएटर. तर तुम्हाला तिथे रॉकी थिएटर या ठिकाणी दिसेल, त्या रॉकी थिएटर पासून तुम्ही या ठिकाणी काय करा का राईट टर्न घ्या, फ्रॉम दॅट थिएटर यू कॅन टर्न, बोलू शकता तुम्ही यू कॅन टर्न राईट साईड, तिथून तुम्ही राईट साईडला टर्न घेऊ शकता ओ आय सी. आपलं आपण मध्येच या ठिकाणी एक्सटेंड करायचं ओ आय सी, ओ आय सी असं होय. त्याचा अजूनही ऍड्रेस या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो सुरू आहे. तर त्यानंतर तुम्ही राईट साईडला टर्न घेतल्यानंतर सरळ काय करा गो, देन गो स्ट्रेट, त्यानंतर काय करा देन गो स्ट्रेट सरळ तुम्ही या ठिकाणी जा. आणि सरळ गेल्यानंतर तिथं तुम्हाला यू कॅन सी द टेम्पल ऑफ शिवा,
तुम्हाला काय दिसल ना, टेम्पल ऑफ शिवा, एक शंकराचं मंदिर मंदिर दिसल. आणि त्या मंदिराच्या बाजूला ह्या ठिकाणी पोस्ट ऑफिस आहे, टेम्पल ऑफ शिवा. तर पहा, देन गो स्ट्रेट, तुम्ही सरळ जा, म्हणजे पहा ऍड्रेस वेगळ्या पद्धतीचे असू शकतात. तर देन गो स्ट्रेट, यू कॅन सी द टेम्पल ऑफ शिवा. तर या ठिकाणी शंकराचं मंदिर ह्या ठिकाणी तुम्हाला दिसेल. बिसाइड इट, त्याच्या बाजूलाच, बिसाइड इट किंवा बिहाइंड इट म्हणू शकतो, त्याच्या पाठीमागे, बिहाइंड इट देअर इज अ पोस्ट ऑफिस, सॉरी बिहाइंड इट देअर इज अ पोस्ट ऑफिस. ऍड्रेस काही पण विद्यार्थी मित्रांना ऍड्रेस वेगवेगळे असू शकतात, मी एक इमॅजिन केलेला ऍड्रेस आहे इथं. तर शंकराचं मंदिर असेल त्याच्या बाजूला, सॉरी त्याच्या माघारी या ठिकाणी काय पोस्ट ऑफिस आहे. आता तुम्ही त्याला विचारू शकाल बा, इथून तिथं पोहोचायला किती वेळ लागेल, नाही ऑफकोर्स मग त्यांनी दोन तीन टर्न आपल्याला सांगितलेले आहे. तर मग तुम्ही विचारू शकता की इथून तिथं पोहोचायला किती वेळ लागेल. पहा, लागेलचा पॅटर्न मी आधीच तुमच्याशी शेअर केलेला आहे, इट विल टेकचा पॅटर्न आहे. हाऊ मच टाइम विल इट टेक, विल इट टेक टू रीच दिअर, इथून तिथं पोहोचायला किती वेळ लागेल. मी आधी सांगितलं का, इट विल टेकचा पॅटर्न आधी शेअर केलेला, तो पाहून घ्या. कारण अशी वाक्य बोलताना बऱ्याच वेळेस आपल्याला काय विद्यार्थी कन्फ्युजन क्रिएट होत असतं. तर पहा, तिथं पोहोचायला किती वेळ लागेल, हाऊ मच टाइम, सॉरी हाऊ मच टाइम विल इट टेक टू रीच दिअर. तर तिथं पोहोचायला किती वेळ लागेल, पासर बाय आता टाइम सांगेल सर आपल्याला, ओनली 10 मिनिट्स, हो ओनली 10 मिनिट्स, काय बस 10 मिनिटं लागतील, खूप झालं तर जास्त वेळ लागणार नाही, ओनली 10 मिनिट्स. यू, तुम्ही त्याचे काय करू शकता विद्यार्थी मित्रांना, आभार मानू शकता, थँक्यू सर. थँक्स, थँक्स अ लॉट, थँक्यू सर. पासर बाय काय म्हणाल, इट्स माय प्लेजर. तर मला ठीक आहे, तुम्ही आभार मानताय, पण आपण बऱ्याच वेळेस या ठिकाणी प्रत्येक डायलॉगचा बऱ्याच वेळेस शेवट वेगवेगळ्या पद्धतीने होत असतो. कारण थँक्यू म्हटल्यानंतर तो तुम्हाला किंवा आपल्याला कोणीतरी ऍड्रेस विचारला तर आपण या ठिकाणी समोरचा थँक्यू म्हटल्यानंतर आपण काय होतो, तुमची मदत करण्यात मला आनंदच वाटला. म्हणजे अप्रोप्रिएट वर्ड या ठिकाणी शेवट कसा होईल, आपण मेन्शन नॉट वगैरे म्हणत असतो, परंतु इथं ह्या डायलॉगचा इट्स माय प्लेजर, उलट मला तुमची मदत करून काय वाटला, आनंद वाटला. तर बा विद्यार्थी मित्रांनो, असे काही डायलॉग आपण काय करू शकतो, निश्चितच इमॅजिन करून त्या ठिकाणी बोलू शकतो. आपलं जर आपल्याला इंग्लिश इम्प्रूव्ह करायचं असेल तर असे डायलॉग विद्यार्थी मित्रांनो इमॅजिन करा, आणि वेळोवेळी गरज पडली तर ह्या ठिकाणी अशा सिच्युएशनच्या वेळेस त्या ठिकाणी आपण असं बोलू शकतो. आणि मला खात्री आहे तर तुम्ही 100% असे डायलॉग्स या ठिकाणी काय कराल, बोलाल. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक तो बनती आहे.